अनुस्कुरा घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्री दरड कोसळली आणि त्या ठिकाणची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. अनुस्कुरा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो. सध्या या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी पोहोचलेले आहेत. दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरड कोसळल्यानं या भागातील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळली आहे. अनुस्कुरा घाटातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत तरी या मार्गावरील वाहतूक सुरू होणार नाही असंच चित्र दिसत आहे. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी.